श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। श्रोते हो, देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता? यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळत असतोय। चांगलं कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालत असतंय। पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात मात्र जर का अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलं तरी त्याचा काही उपयोग होणार नसतोय। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरं आणि किती खोटं आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असतं। एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा। त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका। एक मनाचं बालपण आणि दोन अंतकरणातील देवपण। आणि हे संपलं की माणूस संपला। नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। आयुष्यातील काही गोष्टी या कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात। तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात। प्रत्येक परिस्थितीत सोबत असणारी व्यक्ती ही शेवटपर्यंत जपून ठेवायची असते। नात्यात जर एखानं चुका समजून घेणं आणि दुसऱ्यानं त्याला माफ करणं असं जेव्हा असेल तेव्हा ते नातं कधीच तुटत नाही। आव्हान देणारी गोष्ट ही बदल घडवू शकते, फक्त आपल्यामध्ये संघर्ष करण्याची जिद्द असायला हवी। खूप काळजी करत बसायचं नाही, वेळेलाही वेळ द्या आणि स्वतःलाही वेळ द्या। जे होईल ते चांगलंच होईल। सांडलेलं भरता येईल, पांगलेलं आवरता येईल, भंगलेलं जोडता येईल, परंतु आयुष्यातून निघून गेलेलं परदृष्टी काही केल्या कधीही दिसणार नाही। आयुष्यात आपल्यावर जीव ओवाणारी माणसं ही खूप कमी असतात, म्हणून त्यांना सहजपणे गमावू नका। कारण आयुष्याची मजा एकटं जगण्यात नसते। ज्या माणसाशी आपण मैत्री करतो त्याला अंशत का होईना समृद्ध करण्याची पात्रता ही आपल्यापाशी आहे का हे पाहावं। मंत्र म्हणणाऱ्या ओठापेक्षा सेवा करणारे हात हे जास्त पवित्र असतात। परिश्रम केलं तर संपत्ती बनते, संयम ठेवला तर काम बनते, गोड बोललात तर ओळख बनते आणि आदर केलात तर नाव बनते। 24 तास बोलताही आलं पाहिजे आणि बोलण्यासाठी 24 तास वाटही बघता आली पाहिजे, तरच ते नातं टिकत असतं आणि भरत सुद्धा असतं। कधी कधी काहीच नसतं, आपण फक्त असतो। आवडलेली प्रत्येक गोष्ट ही भेटेलच असं नसतं। काही गोष्टींना आठवणी सुद्धा जपून ठेवावं लागत असतं। शब्द हे प्रत्येकाकडे असतात। कुणाकडे मन जिंकून घेणारे आणि कुणाकडे मन दुखावणारे। हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तो जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा
काहीच उपयोग नसतो. आपले वाईट करणारे आपल्या जवळचे असतात, कारण आपल्या जवळ राहून आपला पूर्ण अभ्यास हा त्याने केलेला असतोय. दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल हे सांगता नाही येत. शरीरात बिघाड झाला तर पाय डॉक्टरकडे वळतात, आणि कर्मात बिघाड झाला तर पाय आपोआप देवाकडे वळत असतात. काही शब्द हे ओठांच्या आत मध्येच बरे असतात, नाहीतर व्यक्त करून परत आपणाला हृदयाशी घालमेल करायला लावत असतात. घोंगड्यानं काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरायचा नसतो. नात्यांना नेहमी बोलकच ठेवावं, आबोल नात्यात गैरसमज निर्माण होत असतात. कोणी किती आधुनिक परिधानात सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला तरी साडीसारखं सौंदर्य कोणत्याच वस्त्रात खुलून दिसत नाही. जर का तुम्ही आपल्याच घरात आपल्याच बायकोसमोर वाघ बनत असाल तर ती दुर्गा बनत असते. डोक्यावर बसली तर नवल ते काय, पण तेच जर का तुम्ही घरात नारायण बनून राहिला तर तीही नक्कीच लक्ष्मी रूपात सगळ्या सुख दुःखात हसत हसत साथ देत असते. सृष्टीचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार. नाकारले गेलात म्हणून नाराज होऊ नका, कारण लोक कायम महाग गोष्टी नाकारत असतात, कारण त्या घेण्याची त्यांची ऐपत नसते. दुसऱ्यांची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. जी व्यक्ती मनानं चांगली असते ती व्यक्ती सुखात जरी तुमच्या सोबत नसली तरी ती दुःखात मात्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते, कारण ती व्यक्ती निस्वार्थ असते. झुराव त्या एका भेटीसाठी आणि भेटाव पुन्हा त्याच भेटीच्या आठवणीत झुरण्यासाठी. निस्वार्थ काम करत राहावं, जे होईल ते चांगलंच होईल. एखाद्याला आपलं ओझं वाटलं की आपणच त्यांच्यापासून दूर जावं, मग ते कोणाचं घर असो की मन असो.